कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने तुम्हाला त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजेच उष्माघात होय. यालाच हिट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक असंही म्हटलं जातं. ही एक अत्यंत जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर्स सांगतात. उष्माघात कधी केव्हा आणि कसा होतो हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही क्लिक करा. मित्र हो, बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातील थर्मारेग्युलेशन बिघडते, त्यामुळं शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं होतं काय की तुमची जी अवस्था निर्माण होते त्याला उष्माघात असं म्हणतात. आणि या उष्माघातामुळं महाराष्ट्रासहित आपल्या भारतामध्ये जगभरामध्ये अनेकदा अनेक जणांचा मृत्यूही झालेला आहे किंवा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते. महाराष्ट्रासहित देशभरात उष्माघातामुळे अशा पद्धतींच्या मृत्यूंच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतीलच. पहिल्यांदा तुम्हाला मी हे सांगणार आहे की उष्माघाताची काय लक्षणं असतात. तर ज्या व्यक्तीला उष्माघात झालेला असतो किंवा त्याची सुरुवात होते तेव्हा त्याला चक्कर येते, उलट्या होतात, मळमळतं, शरीराचं तापमान जास्त वाढतं, पोटात कळ येते आणि बऱ्याचदा शरीरातील पाणीही कमी होतं. मित्र हो, ही लक्षणं आढळल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय काळजी घेतली पाहिजे बघा. अशा वेळी तुम्ही तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. दरम्यानच्या काळात ओल्या कपड्यानं त्याचं शरीर पुसून घ्यावं, त्याला थंड सावलीच्या ठिकाणी झोपवावं, अधूनमधून त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकावं, त्या व्यक्तीला लिंबू सरबत द्यावं, एकूणच काय तर त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा ही सगळी काळजी घ्या आणि उष्माघातापासून दूर राहा. मित्रो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.